नमस्कार, कारवार प्लस कोकणी चॅनलचे तुमगेले स्वागत। कारवार सर्वोदय नगर निवासी मैत गीता बनावळील्या मरणाक न्याय मेळतलो, रुपाली नाईक। कारवार सर्वोदय नगर निवासी मैत गीता बनावळी हेमगेले कारवार जिल्हा आस्पत्रेत बाळणपणाच्या वेळार डॉक्टरल्या निर्लक्षपणान निधन झाले म्हणून तेमगेल कुटुंबान आरोप करून तक्रार दाखल केली। तेगेल मरणाची शवचिकित्सा अहवाल अजूनही मेळना म्हणून गेल्ले 5 दिवसांच्या गीताल कुटुंब आणि मच्छीमारी समाज कारवार डीसी ऑफिसा मुखार धरणी बसलात, जाल्यार प्रशासनाकडल्यान तेमकां समर्पक उत्तर मेळची ना। ज्या डॉक्टराचेर आरोप केल्लो तो डॉक्टर परत जिल्हा आस्पत्रेत रुजू झाला, हेच गूढ कितें म्हण कळना अशें गीताल कुटुंब म्हणतात। आज कारवार अंकोला शासकी धरणीस्थळार येवन भेट दिवन तेमकां धैर्य दिली, योग्य न्याय दिवचो प्रयत्न करता म्हूण आपल्या हातूंत पाठिंबो आसा अशें ते म्हणले। त्या वेळार गीताले 1 वर्षाचे भुरगे थंय पळोवन मन थांबन जावन ममतेन तेका तेणी उठोवन गेले। एक अनाथ आवय नाशिल्ल्या या बालकाली व्यथा एमएलएन काळजांतल्यान समजून घेली तेन्ना प्रत्येकाले मन करुणेन भन येलें।